परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात भाजप महिला मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार धीरज प्रसाद शाहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज शाहू यांच्या घर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 200 कोटींहून अधिक रोकड जप्त केली. या प्रकरणात शाहूंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, तसेच त्यांना अटकही केली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे. आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरमध्ये आज महिला मोर्चाकडून खासदार जे झारखंडचे खासदार आहेत शाहू धीरज शाहू यांच्या विरोधात आम्ही महिला मोर्चांनी सगळ्यांनी मिळून आंदोलन केलेलं आहे. याचं कारण आहे, जो गरिबांचा पैसा आहे तो काँग्रेसने लुटलेला आहे आणि हा लुटलेला पैसा झारखंडची जे खासदार आहे धीरज शाहू यांच्या घरामध्ये सापडलेला आहे. पैसा एवढा प्रचंड प्रमाणात होता की त्या नोट मोजणाऱ्या मशीन सुद्धा तिथे बंद पडल्या आणि 300 ते 500 कोटी रुपये एका खासदाराकडे काँग्रेसच्या सापडले. तर तुम्ही विचार करा की काँग्रेसच्या लोकांकडे किती पैसे हे गरिबाचे लुटलेले असतील. गरिबाचा एक एक रुपया धीरज शाहूला वापस द्यावाच लागेल आणि तो हा कोठरीमध्ये गेल्याशिवाय हे भारताची जनता शांत बसणार नाही. भारतातला प्रत्येक गरिबाचे ते पैसे लुटलेले आहेत जे काँग्रेस सरकारने, त्याचा आज आम्ही इथे परभणी शहरामध्ये धिक्कार केलेला आहे. धीरज शाहू हा अतिशय नालायक माणूस म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आज जर बघायला गेलं तर गरिबाचे पैसे तुम्ही लुटून स्वतःच्या घरामध्ये स्वतःची कोठरी भरलेली आहे आणि त्या गरिबाचे पैसे देणं हे तुम्ही लागतात, हे काँग्रेस लागतं हे आम्ही आज सांगू इच्छितो. आज जर बघायला गेलं तर राज्यसभेवर माणूस घेताना त्याची गुणवत्ता तपासली जाते. ह्या धीरज शाहूची तुम्ही काय गुणवत्ता तपासली काँग्रेसच्या लोकांनो? कोणती गुणवत्ता तपासून यांना दिलं? यांचे बेकायदेशीर धंदे, यांची दारूचा धंदा हे बघून तुम्ही त्यांना राज्यसभेचं खासदार केलं का? आणि हे करत असताना तुम्ही आमच्या सारख्या गरिबांना लुटलं, गरीब जनतेला लुटलं आणि तो पैसा आज तुमच्याकडे सापडलाय. असा एक धीरज शाहू नाही, असे अनेक धीरज शाहू या काँग्रेसमध्ये आहेत. हे बघा, काँग्रेसचा हात हा मळालेला आहे आणि या काँग्रेसच्या हातानं हे गरिबाचे पैसे लुबाड. झारखंडचे खासदार यांनी 300 कोटी त्यांच्या घरामध्ये मालमत्ता सापडल्यामुळे सर्व जनतेमध्ये रोष उद्भवलेला आहे आणि काँग्रेसचे लोक किती पैसा साठवून ठेवतात हे निदर्शनात आलेलं आहे. म्हणून आम्ही हा आंदोलन करून निषेध केलेला आहे. त्यांचे खासदार धीरज शाहू यांच्या घरामध्ये 300 कोटीची मालमत्ता सापडलेली आहे आणि ती मालमत्ता एकाच ठिकाणी सापडल्यामुळे लोकांसमोर आता जनतेसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की भ्रष्टाचाराचं किती मोठं स्वरूप आपल्याला इथे दिसत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते ऑलरेडी 3 वेळेस खासदार राहिलेले असताना त्यांच्याकडे एवढी मालमत्ता निघाली, तर आता हा एक प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे की काँग्रेसचे इतर खासदारांकडे किती मालमत्ता असेल. तेव्हा आता पुढे येणाऱ्या इलेक्शन्समध्ये ह्याचा प्रतिसाद लोकांना दिसेल.